सुटीचा दिवस म्हटलं की प्रत्येक जण आपल्या परिवारासोबत हा दिवस घालवतो, पण राष्ट्रपिता महात्मा गांधी, विनोबा भावे, संत गाडगे बाबांच्या आदर्शावर चालणारे चाळीसगावचे स्वच्छता दूत याला अपवाद ठरलेत. स्वतःची नोकरी सांभाळून रविवार हा सुटीचा दिवस संत गाडगे बाबांच्या विचारांना समर्पित करणारे कोण आहेत हे अवलिया पाहूया. हे आहे जळगावच्या चाळीसगावातील विजय शर्मा आणि त्यांच्या स्वच्छतेच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्याशी जोडले गेलेले खुशाल पाटील आणि किशोर पाटील. त्यांच्या अंगातील कपड्यांकडे पाहून आपल्याला वाटलं असेल की नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी असतील, पण तसं काही नाही. विजय शर्मा हे एसटी महामंडळात नोकरी करतात आणि गेल्या 4 वर्षापासून त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, विनोबा भावे, संत गाडगे बाबा यांच्या स्वच्छतेविषयीच्या विचारांनी प्रेरित होऊन चाळीसगावात मेरा गाव मेरा तीर्थ म्हणून स्वच्छता अभियान सुरू केलंय. सुरुवातीला विजय शर्मा हे एकटेच दर रविवारी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत असत. 2 वर्षापूर्वी विजय शर्मा करत असलेल्या कामाविषयी प्रेरणा घेऊन खासगी क्षेत्रामध्ये काम करणारे खुशाल पाटील तसंच खासगी संस्थेत क्लर्कची नोकरी करणारे किशोर पाटील हेही त्यांना जोडले गेले. मेरा गाव मेरा तीर्थ हे अभियान जोमानं सुरू झालंय. अगदी कोरोना सारख्या महामारीत देखील त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वच्छता मोहीम अविरत सुरू ठेवली. दर रविवारी सार्वजनिक ठिकाणी जाऊन गटारीतली घाण काढणं असो, कधी स्वखर्चानं सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करणं असो, कुठलीही लाज न बाळगता हातात खराटा पाटी थावडं घेऊन हे स्वच्छता दूत विविध भागांमध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबवत असत. नमस्कार, मी विजय शर्मा. मी एसटी महामंडळ चाळीसगाव डेपो या ठिकाणी जवळजवळ 17 वर्षापासून कार्यरत आहे व महात्मा गांधी, विनोबाजी भावे यांचे विचार घेऊन गेल्या 4 ते 5 वर्षापासून माझ्या सुट्टीच्या दिवशी स्वच्छता अभियान अनेक ठिकाणी राबवत असतो. आज या ठिकाणी एक स्लिम बाग म्हणून या ठिकाणी आठवडे बाजार झोपडपट्टी या परिसरात येऊन स्वच्छता केली आहे. माझ्यासोबत माझे 2 सहकारी मित्र खुशालभाऊ पाटील व किशोरभाऊ पाटील हे देखील माझ्यासोबत 2-3 वर्षापासून काम करत आहे. अनेक ज्या पब्लिक प्लेस असेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वच्छता करत असतो. कुठलाही मोबदला त्या ठिकाणी आम्हाला नाही हवा आहे, या हिशोबाने आम्ही काम करत असतो. आज या ठिकाणी आम्ही स्वच्छता केली. या ठिकाणाचा परिसर अत्यंत गंदगी आहे. कोरोना महामारीसारखे भयंकर आजार होत असताना आम्ही या ठिकाणी आपल्याला हे सांगतो की आपण देखील आपला परिसर स्वच्छ ठेवूया आणि सुंदर करूया ही संकल्पना घेऊन एक संत गाडगे बाबांचा विचार घेऊन आम्ही लोकांना प्रेरित करतो की आपण स्वच्छता ठेवा, म्हणजे रोगराई आपल्याकडे येणार नाही, रोगराई पसरणार नाही. तर आपल्याला चॅनलच्या माध्यमातून मी एवढीच विनंती करतो की आपण देखील कुठली लाज न बाळगता राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची विचारधारणाला घेऊन आपण देखील आपला परिसर स्वच्छ करावा व रोगमुक्त करावा. ह्या निस्वार्थ कामाची पोचपावती म्हणून या स्वच्छता दूतांचा विविध स्तरावर सत्कार होऊन अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. या स्वच्छता दूतांच्या कामाची दखल चाळीसगाव नगरपालिकेनं घेतली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरेंनी विजय शर्मा आणि त्यांच्या सहकार्यांचा सत्कार करत विजय शर्मा यांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे त्यांचं सर्वच ठिकाणाहून कौतुक केलं जात आहे. खुशाल पाटील, आम्ही विजय शर्मा दादा बरोबर गेली 2-1 वर्ष झालो जॉईंट झालो आहोत. ह्या कामाने आम्हाला त्यांच्यापासून जी प्रेरणा मिळाली आणि संत गाडगे महाराजांचे जे विचार आम्हाला लाभलेत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. व आम्ही आमचा घराच्या बाजूचा परिसर किंवा गावाचा परिसर स्वच्छ ठेवून व शहराचा परिसरचा विकास करून आम्ही या पद्धतीने ही मोहीम राबवत असतो. मागच्या आठवड्यामध्ये चाळीसगाव नगरपालिकेने स्वच्छता अभियानाच्या संदर्भामध्ये ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून विजय शर्मा, खुशाल पाटील आणि किशोर पाटील यांच्या एक सन्मान करून नेमणूक केली. कालच माझं विजय शर्मा यांच्याशी बोलणं झालं आणि आठवडे बाजार हा जो चाळीसगावचा भरतो तिथं कायम अस्वच्छता राहते. आज सकाळी ही टीम आपल्या या परिसरामध्ये आली आणि मी सांगतो सकाळी 6:30 वाजेपासून तर आतापर्यंत पूर्ण परिसरात स्वच्छ करण्याचं काम या टीमच्या माध्यमातून होत आहे. हेमचंद कुमावत, जागर जनस्थान न्यूज, चाळीसगाव.